भटक्या विमुक्तातली नाथपंथी डवरी गोसावी ही एक भिक्षेकरी जमात कशा पद्धतीने आपलं जीवन जगते, किती हालाखीच्या पद्धतीमध्ये त्यांना त्यांचं जीवन व्यतीत करावं लागलेलं आहे. ना घराचा ठिकाणा, ना गाव, ना कागदपत्र, ना रहिवाशीचे पुरावे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे देशाचे नागरिक असून देशाचा नागरिक आहे हे सांगू शकत नसलेल्या जमातीचं चित्रण डॉक्टर नारायण भोसले यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे अधोरेखित केलेलं आहे. गुणविकास प्रकाशनाच्या वतीने जवळजवळ 30 आत्मचरित्र आतापर्यंत आम्ही प्रकाशित केलेली आहे. काही चरित्र आहे, उत्तम कमळेंचं आत्मचरित्र आम्ही प्रकाशित केलं वाट तोडवताना, चंद्रपूरच्या अशोक पवारचं आत्मचरित्र प्रकाशित केलं, सांगलीच्या जाधवांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. 6 महिन्यापूर्वी आम्ही सुनीता बोर्डे खिंद्रे नावाचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. गेल्या आठवड्यात अरुणा साबान यांचं सूर्य गिळणारी मी हे आत्मचरित्र प्रकाशित केलं. भोसले सरांचं देशोधडी हे आत्मचरित्र. येत्या काळामध्ये काही अत्यंत महत्त्वाची अशी नवी आत्मचरित्र आम्ही प्रकाशित करणार आहोत. चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं सुद्धा पुष्पा भावेंचं प्रश्नरूपी आत्मचरित्र आम्ही प्रकाशित केलं. पन्नाला सुरणांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. शेतकरी संघटनेचे फकीरीचे वैभव हे विजय वेल्लेकरांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. देशोधडी पुस्तकाचे आपण प्रकाशन करणार आहे, मान्यवरांना विनंती करतो की या पुस्तकाचे प्रकाशन आपण करावे. देशोधडी आडमिळी 12 फुट्याची या लेखनाच्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि आपण सगळेच त्यातले अनेक भाग आहोत असं मला माहित आहे. कारण की वेगवेगळ्या टप्प्यावरती नारायण काय करतो आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि यातले अनेक असे लोक आहेत की जे नारायण जगत असताना पाहिलेले आहेत, म्हणजे नारायणचे मित्र असणारे, त्याला शालेय जीवनामध्ये पाहणारे व्यक्ती, पक्ष्यासारख्या किंवा अगदी लहानपणामध्ये पाहिलेली काही मंडळी आहेत आणि महाविद्यालयाच्या आयुष्यामध्येही पाहिलेली मंडळी आहेत. त्यामुळे नारायणचं नारायणपण जे आहे ते आपल्याला बहुतांशी सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही ते त्याने शब्दबद्ध केल्यानंतर त्याचं एक वेगळं महत्त्व आपल्याला जाणवतं. याचं कारण असं आहे की ज्या एकूण त्याच्या अस्वस्थतेचा भाग म्हणून तो लिहितो, व्यक्त करतो, तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे मी एक संधी गमवलेली आहे असं मला आता जाहीर करायला आवडतं आहे. कारण की इथं नारायणनं जे पुस्तक मला भेट दिलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं की प्रिय मित्र अनिल, तुझी प्रस्तावना आली नाही याची उणीव राही. खरंच याची प्रस्तावना मी लिहिणार होतो. प्रकाशक आणि लेखक यांना मी खूप धोका दिला आहे, पण असो याच्यावरती लिहिलं पाहिजे. खूप चांगलं आहे कारण या सगळ्या लेखनाच्या प्रवासामध्ये अनेक मित्र होते, जसा मीही मित्र होतो. केवळ एक मित्र म्हणून मला इथे येऊन बोलावंसं वाटलं म्हणून मी काही एक बोललो. अर्थात तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. संयोजनाचे आभार. खूप आनंदाचा आणि माझ्यासाठी वैयक्तिक एपिफेनी ज्याला म्हणतो एका अर्थाने साक्षात्कार होण्याचा दिवस आहे की अशाही प्रकारचं जगणं असतं. आणि आपण ज्याला नेहमी आपला मित्र नारायण म्हणून ओळखतो त्याची जगण्याची गोष्ट ही कुठल्या कुठल्या वातावरणांनी फिरत फिरत आलेली आहे हे या निमित्ताने मला या पुस्तकाच्या माध्यमामधनं वाचता आलं. त्यामुळे सर्वप्रथम नारायण तुझ्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त करते की हे जगणं तू आमच्यापर्यंत पोचवलंस. मनोविकास प्रकाशनचे विशेष आभार. आपलं अशोक पवारांचं बिराड हे पुस्तक मी वाचलेलं आहे स्वतः आणि तेव्हाही त्यातला पॅथोस जे न थांबणारं दुःख आहे आणि अतर्क्य असं दुःख आहे की वेगवेगळ्या पातळ्यांवरती जस्ट हे लोक त्यांना स्वतःचं घर नाही, कुठेतरी हिंडत असतात, म्हणून त्यांना जे जे अन्याय
सहन करावे लागले त्याचं कथन त्या विराटमधनं मी वाचलं आणि खरोखर संताप झाला की असंही जगणं आपल्या इथे असू शकतं का. पण या समाज माध्यमे उन्मादी अशा काळामध्ये प्रत्यक्ष माणसांशी संवाद ठेवणं, जोडलेलं राहणं, बोलत राहणं, कार्यकर्त्यांनी चळवळी करणं, त्यांना इतरांनी वर्गणीच्या माध्यमातून का होईना सपोर्ट करणं हे चालू ठेवूया असं मला वाटतं. धन्यवाद. आडमेडी बारा खुट या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाचा आज प्रकाशन समारंभ झाला. जो नाथपंथी डवरी गोसावी समाज आहे त्या समाजाच्या विषयीचं चित्रण करणारं हे माझं आत्मकथन होतं. या आत्मकथनामध्ये 4 लाखाहून जास्त असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या रोजच्या भटकंतीचं, रोजच्या जीवनाचं, रोज नवा गाव, रोज नवी संस्कृती, रोज नवे लोक, रोज नवी भाषा या अनुषंगानं अनेक प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत ज्या मी स्वतः पाहिल्या, ज्या त्याच गोष्टी मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं अख्खं बालपण ही चिरडलेलं आहे, माझं अख्खं बालपण ही विखुरलेलं आहे. भारतभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या प्रांतातल्या आठवणीने ते गारुडलेलं आहे. आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला 3 एप्रिल 2022 रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. त्या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्या प्रश्नाची मला उत्तरं देता आली आणि या विषयाच्या अनुषंगाने खूप मोठी चर्चा झाली. धन्यवाद. डॉक्टर नारायण रामचंद्र भोसले जे मुंबई विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक आहेत त्यांच्या देशोधडी या आत्मकथनाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि हे आत्मकथन हे अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे, कारण की नाथपंथी डवरी गोसावी ही जी भटकी विमुक्त जमात आपल्याकडं आहे यांच्या अनुषंगानं फारसं डॉक्युमेंटेशन, फारसं साहित्य, आत्मकथनं आपल्याकडं नाहीत. आणि हा जो पसरलेला समाज आहे त्याच्याबद्दलची माहिती त्यातून आपल्याला मिळते. मुळात एकट्या नारायण भोसले यांच्या प्रवासाची तर ती कहाणी आहेच, पण त्यासोबतच हा समाज मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात पंचायत, जातीभेद, धर्मभेद याच्या पलीकडे जाऊन तो कसा आधुनिक होत जाईल याच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन म्हणून या पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. आणि लेखक स्वतः इतिहास संशोधक असल्यामुळं, मानवशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळं तो त्या नजरेनं पाहतो आणि त्यामुळं निश्चितपणे हे पुस्तक ज्याला आज आपण देशोधडी म्हणतो आहे ते उद्याच्या धड देशाची कहाणी सांगेल असंही मला वाटतं. आज SM जोशी फाउंडेशन पुणे येथे डॉक्टर नारायण भोसले यांचं आत्मचरित्र देशोधडी आड बाराखुट्ट्याची हे प्रकाशित झालेलं आहे. आणि हे आत्मकथन डॉक्टर भोसले यांचं स्वतःच्या जीवनावर आहे. भटक्या विमुक्तातली नाथपंथी डवरी गोसावी ही एक भिक्षेकरी जमात कशा पद्धतीने आपलं जीवन जगते, किती हालाखीच्या पद्धतीमध्ये त्यांना त्यांचं जीवन व्यतीत करावं लागलेलं आहे. ना घराचा ठिकाणा, ना गाव, ना कागदपत्र, ना रहिवाशीचे पुरावे, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे देशाचे नागरिक असून देशाचा नागरिक आहे हे सांगू शकत नसलेल्या जमातीचं चित्रण डॉक्टर नारायण भोसले यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे अधोरेखित केलेलं आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की भटक्या विमुक्तांचं खरं चित्रण, जगण्याची खरी पद्धत, त्यांची कला, त्यांची लोककला, त्यांच्यावर बितणारे प्रसंग हे जर जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी देशोधडी हे डॉक्टर नारायण भोसले यांचं आत्मचरित्र जरूर वाचावं. थँक्यू.